हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण या व्हिडिओमध्ये इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस करणार आहोत छोटी छोटी वाक्य आपण या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांबरोबर शिकण्याची प्रॅक्टिस करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे वॉट हॅव यू डन तू काय केलं आहे वॉट हॅव यू डन डोंट प्ले इन द कोल्ड म्हणजे थंडीत खेळू नका डोंट प्ले इन द कोल्ड थंडीत खेळू नका वेअर आर यू कमिंग फ्रॉम तुम्ही कुठून येत आहात वेअर आर यू कमिंग फ्रॉम वी विल प्ले नंतर आपण खेळू किंवा मग आपण खेळू तुझं हे काम झालं ना किंवा मा माझं हे काम झालं ना मग आपण खेळू असं तुम्हाला सांगायचं असेल त्यावेळी देन वी विल प्ले स्टील यू आर मेकिंग नॉईस मुलं खूप गोंधळ करत असतील आवाज करत असतील त्यांना सांगितलं तरी पण ते गोंधळ करतात ते त्यावेळी तुम्ही ह्या सेंटेन्सचा यूज करू शकता तरीही तुम्ही आवाज करत आहात स्टील यू आर मेकिंग नॉइस इट्स टॉर्न म्हणजे हे फाटलंय इट्स टॉर्न टॉर्न म्हणजे फाटण कवर युअर माउथ वाईल्ड कफिंग खोकताना तोंड झाका किंवा तोंडाला हात लावा किंवा तोंडाला रुमाल लावा कवर युअर माउथ वाईल्ड कफिंग हाऊ डीड यू गेट हर्ट तुला कसं लागलं हाऊ डीड यू गेट हर्ट आय हॅव फीवर मला ताप आहे आय हॅव फीवर किंवा तुम्हाला सर्दी असेल तर आय हॅव कोल्ड मला सर्दी आहे मुलांना नखं चावायची वगैरे सवय असती ना तर तिथं तुम्ही हे सेंटेन्स यूज करू शकता स्टॉप बायटिंग युअर नेल्स म्हणजे तुझी नख चावणं थांबव स्टॉप बायटिंग युअर नेल्स युअर हँड्स आर डर्टी तुझे हात घाण आहेत युअर हँड्स आर डर्टी स्टॉप टॉकिंग बोलणं बंद करा स्टॉप टॉकिंग आय एम अँग्री विथ यू म्हणजे मी तुझ्यावर रागावली आहे आय एम अँग्री विथ यू मोबाईल विल फॉल डाऊन मोबाईल खाली पडेल मोबाईल विल फॉल डाऊन किंवा तुम्हाला म्हणायचं असेल तू खाली पडशील यू विल फॉल डाऊन कॅन आय पुट युअर टॉईज अवे मी तुझी खेळणी ठेवू शकते का कॅन आय पुट युअर टॉईज अवे लेट मी कट युअर नेल्स मला तुझी नख कापू दे लेट मी कट युअर नेल्स आस्क बिफोर थ्रोईंग म्हणजे फेकण्यापूर्वी मला विचार आस्क बिफोर थ्रोइंग कीप इट नियर यू किंवा कीप इट विथ यू हे तुझ्या जवळ ठेव कीप इट नियर यू किंवा कीप इट विथ यू हे तुझ्या जवळ ठेव क्लिअर धीस अप राईट नाव म्हणजे हे आत्ताच साफ कर क्लिअरच्या ऐवजी तुम्ही क्लीन म्हटलं तरी बरोबर आहे राईट नाऊला ला दुसरा एक शब्द असा होईल क्लीन धिस अप इमिडिएटली आत्ताच इमिडिएटली राईट नाऊ राईट अवे इमिडिएटली हे तिन्ही पण तुम्ही तिथे यूज करू शकता क्लिअर धिस अप राईट नाऊ डोंट मेक एक्सक्युजेस सबब सांगू नका किंवा कारण सांगू नका डोंट मेक एक्सक्युजेस शार्पन द पेन्सिल पेन्सिलला टोक कर शार्पन द पेन्सिल किंवा तुम्हाला म्हणायचे तुझ्या पेन्सिलला टोक कर शार्पन युअर पेन्सिल होल्ड इट केअरफुली समजा एखादी काचेची वस्तू असेल आणि ती नीट पकडायला सांगायची आहे तर त्यावेळी तुम्ही हे सेंटेन्स यूज करू शकता होल्ड इट केअरफुली काळजीपूर्वक धर होल्ड इट केअरफुली डोंट वॉक बियर म्हणजे अणवाणी चालू नका डोंट वॉक बियर पुट धिस हँकी इन युअर पॉकेट म्हणजे हा रुमाल तुझ्या खिशात ठेव हँकी म्हणजे रुमाल किंवा हँकर हँकरचिप म्हटलं तरी चालतंय पुट धिस हँकी इन युअर पॉकेट टाय युअर शू लेसेस म्हणजे तुझ्या शूजच्या लेस बांध टाय युअर शू लेसेस ड्रिंक वॉटर वाईल्ड सिटिंग बसून पाणी प्या ड्रिंक वॉटर वाईल्ड सिटिंग रिमाइंड मी टुमारो मला उद्या आठवण करून दे रिमाइंड मी टुमारो किंवा तुम्हाला म्हणायचे मला एक तासाने आठवण करून दे रिमाइंड मी आफ्टर वन आर रिमाइंड मी आफ्टर वन आर मला एक तासाने आठवण करून दे वॉट डीड यू इट तू काय खाल्लंस वॉट डीड यू इट पुट धीस बॉल ऑन द टेबल ही वाटे टेबलावर ठेव पुट धीस बॉल ऑन द टेबल डोंट ब्रेक धी टॉईज डोंट ब्रेक द टॉईज खेळणी तोडू नका डोंट ब्रेक द टॉईज यू आर मेकिंग अ लॉट ऑफ नॉईस तुम्ही खूप आवाज करत आहात यू आर मेकिंग अ लॉट ऑफ नॉईस वाय आर यू सो अपसेट तू एवढा उदास का आहेस वाय आर यू सो अपसेट डीड यू लाईक द फूड तुम्हाला जेवण आवडलं का डीड यू लाईक द फूड डोंट बी लेझी आळशी होऊ नका किंवा आळशी बनू नका डोंट बी लेझी डू यू वॉन्ट वॉटर तुला पाणी हवं आहे का डू यू वॉन्ट वॉटर तर फ्रेंड्स आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग